रस्त्यावर रिक्षा बाजूला न घेतल्याच्या कारणावर रिक्षा चालकाचा खून होण्याची घटना शिर्डीत घडली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी श्रीकांत राजू शिंदे या आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे. शिर्डी गावामध्ये या ठिकाणी राहणारा एक तरुण आहे कृष्णा रमेश शेजवळ याने दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर 120/106/2020 3002 कलम 1860 कायद्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यामध्ये जी फिर्यादीने माहिती दिलेली आहे त्या फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार यातील जो मृतक आहे विठ्ठल साहेबराव मोरे ज्याचं वय साधारणपणे 35 वर्ष आहे हा आणि त्यातील जो काही संशयित आरोपी आहे श्रीकांत राजू शिंदे या दोघांमध्ये गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोड या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामधून यातील जो मृतक व्यक्ती आहे विठ्ठल साहेबराव मोरे यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांनी या अर्थाशी दिलेल्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील जे संशयित आरोपी आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्यांची अटक केलेली आहे आणि त्या संदर्भात जे काही CCTV फुटेज आहे ते आपण चेक करत आहोत. त्याचप्रमाणे मृतकची गाडी त्याचप्रमाणे आरोपी यांनी वापरलेली जी इनोव्हा व्हाईट कलरची गाडी आहे ती पण आपण तपासामध्ये ताब्यात घेतलेली आहे आणि आरोपीचा अटक झालेली आहे. आरोपीचा आपण कोर्टाकडून आता PCR घेऊन याबाबत जे काही सविस्तर तपास आहे तो आपण करत आहोत. याशिवाय आपण यातील काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नेमके कोणकोण आहेत त्याबाबत देखील CCTV आधारे माहिती घेत आहोत आणि त्यांचे देखील आपण जबाब नोंदवून यामध्ये नेमकं कारण काय आहे आणि घटना नेमकी कशी घडली याबाबत आपण लवकरच पुढील तपास करत आहोत.